चलो जॉईन करा सगळ्यांनी एक दोनच मिनिटात करूयात सेशन चालू हॅलो 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 वेलकम ऑल ऑफ यू वेलकम सगळ्यांनी कमेंट्स करायचे मला कमेंट्स करा की काय शिकूयात आज कशाबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करूयात मी तशा पद्धतीने तुम्हाला शिकवेल सगळ्याच गोष्टीबद्दल काय अख्ख्या वीकचा व्ह्यू काय आहे अनालिसिस करूयात आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टीचा आपण अनालिसिस करायचा प्रयत्न करूयात मित्रांनो ओके लाईक करा आणि तुमचे कमेंट्स करा वीकली व्ह्यू डेली व्ह्यू सगळ्या गोष्टी कमेंट्स करूयात या आठवड्याचा दिवसाचा व्ह्यू आहे मार्केटचा उद्याचं मार्केट कसं असणार आहे काय रेंज आहे कुठपर्यंत वर जाईल कुठपर्यंत खाली पडणार सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्याआधी सगळ्यांनी लाईक करायचं आहे एक दोन मिनटं सगळ्यांना जॉईन करायला वेळ द्या आणि सगळ्यांनी कमेंट सुद्धा करायचं आहे सो लाईक्स आणि कमेंट्स करा आपण जॉईन करूयात सगळं सेशन जॉईन करूयात आणि खूप चांगल्या पद्धतीचे सेशन असणार आहे सो जॉईन करू शकता तुम्ही सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो लाईक आणि कमेंट ही गोष्ट आहे बघा कमेंट्स आणि लाईक खूप कमी लोकांनी केलेली आहे सो सगळ्यांनी लाईक आणि कमेंट्स करा लाइक्स आणि कमेंट्स आल्याच पाहिजे सगळ्यांच्या काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करू शकता आवाज वगैरे येतोय ये व्यवस्थित काय अडचण सो कमेंट्स करू शकता तुम्ही लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाइक करा ओके एक दोन मिनिटात चालूच होऊन जाईल आपलं सगळं सेशन काय व्यू वाटतो कशा पद्धतीने व्यू वाटतो कसा अनालिसिस करायला पाहिजे काय शंका असतील तर क्वेश्चन पण आलेले आहेत हॅलो सर हॅलो 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 गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू ओके ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग चलो बेसिक प्राइस ॲक्शन बद्दल सांगा सर नक्कीच बेसिक प्राइस ॲक्शन बद्दल बोलूयात चांगला क्वेश्चन आहे सर मस्त क्वेश्चन पण येत चांगले सो so, ओके okay. चलो सगळ्यांनी सांगू शकता विचारू शकता मला क्वेश्चन अजून एखादा क्वेश्चन घेऊयात आपण लाईक करा सगळ्यांनी जे जे जॉईन होतात लाईक करा इंडिया विक्स बद्दल व्हेरी गुड चांगला क्वेश्चन सर आदिनाथ आदिनाथ सरांनी चांगला क्वेश्चन विचारलेला आहे ओके okay. अजून एक okay. गोष्ट दाखवतोय अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो माहिती नाही तुम्हाला बट असे खूप सारे कॉल्स येत असतात फ्रॉडवाले ओके सो त्या कॉल्सपासून पण वाचा तुम्ही जेव्हा ट्रेडिंगच्या क्षेत्रात उतरता ओके तुम्ही जेव्हा या ट्रेडिंगच्या क्षेत्रात येता हजारो लोक आहेत जे इन्फ्लुएन्स करणारे आहेत तुम्हाला ओके सगळे लोक तुम्हाला चांगलंच गायडन्स देतील याचा काही चान्सेस नाही आहेत ओके बरेच लोक आहेत बरेच लोक असे आहेत जे तुम्हाला चुकीचं गायडन्स करतात अजून एखादा क्वेश्चन येऊ द्यात म्हणजे आपण ट्रेडिंग क्वेश्चन येऊ द्यात अजून एखादा प्रॉपरली आपण चालू करून टाकू ओके म्हणजे पण आपल्याला ओके चलो अजून एका क्वेश्चन आला मला तर आपण कंटिन्यू करूयात न्यू ट्रेडर्स साठी सेटअप कशा असावा आणि काय केलं काळजी घ्या घ्यावी ओके सर सतीश सर खूप चांगलं क्वेश्चन चलो लाईक करा अजून सगळ्यांनी लाईक करा जे जे जॉईन होत आहेत लाईक करा सगळ्यांनी चांगला क्वेश्चन आहे सतीश सर तुमचा सुद्धा ए uh, डी कोश कोड्स म्हणतात इंडिकेटर अँड ॲक्शन बद्दल डिफरंट सांगा सर ओके okay, इंडिकेटर आणि प्राइस प्राइसचा पण डिफरंट सांगितला जाईल चलो खूप चांगला क्वेश्चन ओके okay. अजून काही असतील कमेंट्स तर नक्की करा कमेंट्स करा सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट्स करा बँक निफ्टी बद्दल निफ्टी बद्दल आणि फाईन निफ्टी तर हे तर सांगणारच आहे मी आज लाईव्हला पण मी लेवल्स प्रिडिक्ट करून सांगायचा सा प्रयत्न करेलच नक्कीच तो, तो पण तुम्हाला जमून ते पण गोष्ट तुम्हाला जमेलच फायनली दोन तीन क्वेश्चन आलेले आहेत आपल्याकडे सो त्यावरती कोणाला कोणाला वाटते ह्या टॉपिक वरतीच बोलायला पाहिजे बरोबर की नाही जर एखादे नवीन आहेत ऑलरेडी तुम्ही शिकत असाल ऑलरेडी खूप दिवसापासून शिकत असाल तुम्ही तर बिंदास तुम्ही क्वेश्चन करा तुम्ही विचारा जर तुम्ही, तुम्ही क्वेश्चन केले तर समजून जाणारा तुम्ही सगळ्या गोष्टी नाहीतर नाही समजणार आहे तुम्हाला ओके सो त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही शिकण्यासाठी विचारा क्वेश्चन करा आणि त्या जो गोष्टी जमल्या तुम्हाला तरच खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळत असते ओके सो त्यामुळे जेवढं शक्यतर होईल जेवढे कमेंट्स येतील कमेंट्स करू शकता तुम्ही आणि शिकू शकता चलो मी सगळ्यांना एकदा स्टुडंट लोकांना पण पाठवतो आणि आपण आजचं सेशन चालू करूयात पहिलं तर आहे बघा प्राइस ॲक्शन आणि सेटअप बद्दल मी बोलतो एक नॉर्मली बोलतो असं नका समजू की ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे समजायलाच पाहिजे बघा काय गोष्टी असते माहिती आहे का की तुम्हाला समजून घ्याव्या लागतात सगळे सिच्युएशन मार्केटमध्ये दोन्ही बाजूने पैसे कमवता येतात एक तर मार्केट खाली पडत असेल तरीसुद्धा मार्केट वर जात असेल तरी सुद्धा बरोबर का नाही मग तरी पण लोकांचा लॉस का होतो तर लोकांना लगेच पाहिजे ऑन द स्पॉट आजच्या आत्ताच्या आत्ताच ओके okay. सो so, या गोष्टीमुळे लोकांचा लॉस होत असतो सो so, पेशन्स नावाची पण गोष्ट असते पेशन्स पण खूप सारे ठेवावे लागतात आणि पेशन्स सुद्धा शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला काम करावं लागतं आणि तरच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो प्रॉफिट होत असतो आणि हळूहळू तुम्ही जर ट्रेडिंग करायला लागले तरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघा मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात करत होतो ट्रेडिंगची सो काय मी पहिल्यांदाच काही चार पाच हजार लाख रुपये घेऊन ट्रेडिंग करत नव्हतो हो एकदम छोट्या छोट्या अमाऊंटनी चार पाच हजार म्हणा दहा हजार म्हणा अशा छोट्याशा अमाऊंटवरती मी ट्रेड करायचो तिकडून प्रॉफिट हळूहळू प्रॉफिट यायचे आणि हळूहळू मी ट्रेडिंग करायचं होतं सो असंच so, एक कंटिन्यू चालू ठेवायचं चा, हळूहळू काही दिवस आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला देखील प्रॉफिट लॉस ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो बघायला मिळतात आणि हळूहळू तुम्ही सुद्धा ट्रेडस करू शकता आणि हे ट्रेड करणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे की मला काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी अजून खूप मोठं करायचं अशातला प्रकार नाही येतो ओके जसं तुम्ही कामाला जाता कामावरती गेल्यावरती पाचशे हजार रुपये तुम्हाला भेटतात तसा देखील तुमचा तुम्ही दिवस ठरवू शकता की आज शेअर मार्केटमधनं पाचशे रुपये कमवायचे हजार रुपये कमवायचे ओके आणि त्या लेवलला एकदा तुम्ही कॅप्चर केली की रोज पाचशे रुपये रोज हजार रुपये यायला लागले तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता जिथे तुम्ही हजार दहा हजारावरनं पाचशे हजार रुपये कमवतात किंवा पाच हजारावरनं पाचशे रुपये रोज कमवताय सो त्यावेळेस त्या केसमध्ये तुम्ही कॅपिटल तुमचं वाढवू शकता आणि कॅपिटल वाढून तुम्ही काय करू शकता जेवढं तुम्ही कॅपिटल वाढवलं आणि त्याच्यानुसार मग नवीन मोठं टार्गेट जसं वी की वीस हजारावरती मग अजून जास्त प्रॉफिट कमवायचं असे एक टार्गेट्स निवडू शकता तर या सगळ्या गोष्टी घेऊया एक्सपायरी बद्दल सांगा सर हिरो झिरो खूप चांगले क्वेश्चन आलेले आहेत आपल्याकडे खूप सगळ्याच क्वेश्चन बद्दल मी बोलतो ओके पहिलं तर मी प्राइज ॲक्शन बोलतोय हे बघा ही लिहून ही ड्रॉ करून दिलेली ही आहे प्राइज ॲक्शन ओके हे जे मी ड्रॉ करून देत असतो तुम्हाला असं बघा हे जे आ, मी काही काही वेळा असे ड्रॉ करून देतो तुम्हाला याला म्हणतो आपण प्राइस ऍक्शन एक नॉर्मल तुम्ही ट्रेडर नाही आहेत नॉर्मल माणूस आहात तर तुम्ही असा ग्राफ बघणार तुम्हाला ग्राफ असा दिसतो पूर्णपणे एक इंडिकेटर बेसवरती ट्रेडिंग करणार असेल कोण जर इंडिकेटरवरती ट्रेडिंग करत असाल तर त्यांचा ग्राफ बघा असा दिसतो काहीसा हे बघा अशा लाईन्स दिसतात त्यांच्या ग्राफ वरती निफ्टीचा आहे हा ग्राफ बघा ओके तुम्ही एक इंडिकेटरवरती ट्रेडिंग घेणार आहात अशा लाईन दिसतील तुम्हाला अशा आणि जर तुम्ही एक ट्रेडर आहात ओके त्याला ट्रेडर म्हणतात ट्रेडर म्हणजे काय तो एक टेक्निकल अनालायसिस करणारा माणूस टेक्निकल अनालिसिस करणारा माणूस म्हणजे काय तर ते इंडिकेटरवरती जास्त फॉलो नाही भर देत फॉलो नाही करत ते टेक्निकल वरती भर देतात ओके आता हे सगळ्यांना रेड आणि ग्रीन आणि रेड आणि ग्रीन दुसरी तिसरी काळी पिवळी बरोबर की नाही पांड व्हाईट कलरची किंवा पर्पल कलरची अशी कॅन्डल दिसणार नाही तुम्हाला फक्त मार्केटमध्ये कुठलंही बघा एसबीआय बँक घ्या टी सी एस घ्या आलं लक्षात तुम्हाला मोतीला ओसवाल घ्या अजून एशियन पेंट घ्या कुठलाही ग्राफ ओपन करा तुम्ही तुम्हाला फक्त काय दिसतील एक ग्रीन आणि रेडच कॅन्डल दिसणार आहे मग तरी सुद्धा लोकांना लॉस का होतो याच्यात सगळ्या गोष्टी का अशा होतात सर पहिल्यांदा तुम्हाला मार्केट समजून घ्यायचं असते बघा हे ज्या गोष्टी मी डायरेक्शन लावून देत असतो बघा हे असं होऊ शकतं चान्सेस आहेत ये मी लावून दिलेत बघा असं होऊ शकतं मार्केट खाली पडू शकतं एवढं खाली पडू शकतं एकोणीस हजार तीनशे पर्यंत आता एकोणीस हजार आठशे आहे तीनशे पर्यंत म्हणजे अजून पाचशे पॉईंट सुद्धा मार्केट खाली पडू शकतं ते मी काय केलं अनालसिस केलं प्रिडिक्शन केलं हे असं होईलच याची सुद्धा काही गॅरंटी नाही पण झालं तर मी पैसे कमावणार आले की नाही लक्षात सो याला म्हणतो आपण एक टेक्निकल अनालायझर टेक्निकल अनालायझर काय करतो तो आपल्यासारख्या लेवल्स ड्रॉ करत असतो एक सपोर्ट असे ड्रॉ करतो आणि त्याच्या बेसवरती त्यांना एक एंट्री भेटते प्रॉपरली एंट्री भेटली की खाली पडणार का वर जाणार आता इथे ही सिच्युएशन आहे बघा डबल सिच्युएशन आहे इथे इथून मार्केट रिकवर पण होऊ शकतं आणि खाली पण पडू शकतं तर मी इथे एक असा ट्रँगल पॅटर्न ड्रॉ करणार प्रॉपरली असा ओके हे बघा हे ड्रॉ केला मी आता ट्रँगल पॅटर्न इथं मला वाटते तो खालच्या साईडला ब्रेक करणार ओके okay. जेव्हा मग इथे एखादी चांगली रेड कॅन्डल सेलरची ऍक्टिव्हेट होती आणि तेव्हाच मी इकडे एंट्री घेत असतो बघा मार्केटचे दोन्ही डायरेक्शन आहे असं वन डायरेक्शन जो मार्केटचं सा डायरेक्शन सांगतो ना की मार्केट वरच जाईल खोटं बोलतोय तो मार्केट जर तो बोलला की मार्केट खालीच जाईल तरी सुद्धा तो खोटं बोलतोय मार्केट वर जाईल म्हणला तरी सुद्धा वन डायरेक्शन सांगितलं म्हणजे खोटंच बोलतोय ओके okay, बट या सिच्युएशनला तुम्हाला हँडल करावं लागतं या सिच्युएशनला तुम्हाला समजून घ्यावं लागतं की मार्केट इथून वर जाणार का खाली जाणार आपण रोज लाईव्हला येतो बघा ओके okay? भले मी आदर आदल्या दिवशी सांगितलेलं असतं तुम्हाला की आता मार्केट वर जाणार आहे पण तुम्ही लाईव्हला बघता माझ्यासोबत बघता शिकता तर त्यावेळेस काय होतं अरे मार्केट तर खाली पडलं खाली पडलं तर आपण पुट साईडची एंट्री घेऊन म्हणजे खाली पडताना सुद्धा प्रॉफिट कमवू शकता वर जाताना सुद्धा प्रॉफिट कमवू शकता पण तुम्हाला या केसमध्ये इथे तुम्हाला समजावं लागतं की मार्केट वर जाणार की खाली जाणार त्यालाच आपण एक टेक्निकल ॲनाझायज अॅनालायझर म्हणतो आणि ते शिकूनच तुम्ही एक चांगलं प्रॉफिट कामू कमवू शकता ओके मला एवढंच बोलायचं आहे बाकी काही नाहीये चलो आणि इंडिकेटर बेस कसा असतो माहिती आहे का की हे आधी प्राइस ॲक्शन तयार होती त्याच्यानंतर हे इंडिकेटर सांगतं तुम्हाला की मार्केट वर जाईल का खाली जाईल ओके इथे इंडिकेटरच्या बेसमध्ये गेलात तुम्ही हजारो भरले हजारो इंडिकेटर भरलेले पडलेले आहेत बघा हे बघा तुम्ही तुम्ही तुमचं माय इंडिकेटर लावू शकता तुमच्याकडे एखादी स्वतःची स्ट्रॅटर्जी असेल तर तुम्ही 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 एक एक सुद्धा इंडिकेटर तयार करू शकता इथं भरपूर सारे आहेत बघा बॉलिंजर बँड आहे अजून बरेच सारे आता मला नाव पण माहिती नाहीये कारण मी कुठलेही इंडिकेटर शिकवत नाही इंडिकेटर बेसवरती ट्रेडिंग करत नाही माझं म्हणणं आहे प्राइस बॅक्स प्राइस बेस एक्शन ओके जसं बघा तुम्ही गाडी चालवता टू व्हीलर चालवता तर जे इंडिकेटर असतं लेफ्ट राईटचं काय तुम्ही ऑल टाईम चालू ठेवणार का मग तो रस्त्याने जातानी पूर्ण दिवसभर चालू ठेवणार का टोय टोए वाजत असतं तर नाही ठेवणार आपण ज्यावेळेस मला गरज वाटते लेफ्टला जायचं राईटला जायचं त्यावेळेसच मी इंडिकेटर ऑन करतो तसंच माझंही आहे मी हे इंडिकेटर ऑल डे माझे असे ऑफच असतात बंदच असतात ज्यावेळेस मला वाटते एखाद कन्फर्मेशन घ्यायला पाहिजे आपण मला ॲक्शन सांगते की मार्केट वर जाणार आहे हे पण सांगतो मार्केट वर जाणार आहे ज्यावेळेस मी एकदा कन्फर्मेशन घेतो त्यावेळेस मी ॲज अ कन्फर्मेशन म्हणूनच मी हे चालू करत असतो आणि कन्फर्मेशन जर मला इंडिकेटरनी पण पॉझिटिव्ह दिलं किंवा निगेटिव्ह दिलं माझ्या वेनुसार दिलं तर मी एक एंट्री जी आहे ठामपणे घेऊ शकतो हंड्रेड पर्सेंट शोअरने घेऊ शकतो चलो प्राइस ऍक्शन समजली तुम्हाला बघा वर जा गेलं ना मार्केट तुम्हाला नसेल समजली परत एकदा रिपीट करतो बघा मार्केट वर जाणार असेल तरी पैसे कमवू शकतो खाली पडणार असेल तरी पण पैसे कमवू शकतो पण विचार करा तुम्ही खाली पडणार म्हणून एंट्री घेतली मार्केट वर गेलं की तुमचा लॉस झाला आणि तुम्ही वर जाईल म्हणून मार्केटची एंट्री घेतली मार्केट खाली पडलं तुमचा लॉस झाला आणि मार्केट तसंच फसवतं आधी एक कॅन्डल अशी ग्रीन करतं सगळ्यांना वाटते मार्केट वर जाईल पण पर मार्केट परत अशा निगेटिव्ह कॅन्डल म्हणून परत खाली पडतं इकडं तुमचा लॉस होतो आलं लक्षात मार्केट वर जाईल का खाली जाईल हे कोणीच सांगू शकत नाही पण या टायमाला एंट्री कुठली घ्यायची वरची एंट्री घेऊन प्रॉफिट कमवायचं का, का खालची एंट्री घेऊन प्रॉफिट कमवायचं हे मी शिकवतो आपल्या टेक्निकल अॅनालायसिसमध्ये मी शिकवत असतो काय सांगितलं मी की मार्केट वर जाईल का खाली जाईल हे मी नाही शिकू शकत आणि मला पण माहिती नाही मी रोज एक प्रिडिक्शन करतो अभ्यास करतो हा पण मी एवढी श्योरिटी देऊ शकतो की मार्केट वर गेलं तरी पैसे कमवू शकतो आपण आणि खाली पडलं तरी सुद्धा पैसे कमवणार आहोत आलं लक्षात सो त्याच्यामुळे कधीच वन डायरेक्शन व्ह्यू वरती फोकस करू नका वन डायरेक्शन कधीच कोणाला माहित नसतं मार्केट चार कॅन्डल खाली पडणार पैसे देणार परत आठ कॅन्डल वर नेणार लॉस देणार सो so, ह्या गोष्टी समजून चला आणि इंडिकेटर बेसवरती तुम्हाला आताच बाईकचं एक उदाहरण दिलं की डे आपण इंडिकेटर चालू ठेवून त्याच्यावरनं पैसे कमवू शकत नाही ओके okay? नाहीतर ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे ड्रायविंगचं त्यांना काहीच माहिती नाही ते तर बघा लेफ्टचं इंडिकेटर देऊन राईट साईडला घुसतात राईट साईडचे इंडिकेटर देऊन लेफ्ट साइडला घुसतात मग इंडिकेटर सुद्धा तसंच फसवायचं काम करतात आपल्याला अप साईडची एंट्री देतात आणि खाली नेतात मार्केटला मार्केट खाली जातं डाउन साइडची एंट्री देतात मार्केट वर जातं ओके इंडिकेटर सुद्धा तुम्हाला फसवू शकतात सो त्यापेक्षा बेटर आहे प्राइस शिकून घ्या प्राइस घ्या आणि मगच ट्रेडिंग करायला लागा ओके इथे बसलेले माहिती नाही आहे पण प्रत्येक जणांचा काहीतरी काहीतरी हिस्ट्री असते शेअर मार्केटमध्ये हजारो रुपये लाखो रुपये लॉस घेणारे सुद्धा माणसं अवेलेबल आहेत सो त्यांच्या चुकातून तुम्ही शिका ओके त्यांनी काय चूक केली की न ट्रेडिंग करता न शिकता न अभ्यास करता त्यांनी डायरेक्टली ट्रेडिंग करायला सुरुवात केली सो तुम्ही तो ती गोष्ट करू नका आधी प्रॉपर शिकून घ्या समजून घ्या मार्केटला आणि मगच ट्रेडिंग करायला लागा खूप जण असे आहेत मी कॉल्स देतो म्हणून एंट्री घेतात सर मी एक कॉल देतो एक प्रॉफिट असतं आपला आपण दुकान बंद करतो बरोबर का नाही बट त्याच्यानंतरही खूप सारे लोक म्हणजे अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत आपला चांगला प्रॉफिट निघून येतो त्याच्यानंतरही खूप सारे लोक काय करतात नंतर सुद्धा ट्रेडिंग करतात बारा नंतर ट्रेड करतात लॉस होतो त्यांचा एक वाजता ट्रेड करतात लॉस होतो तीन वाजता ट्रेड करतात लॉस होतो असे लॉसेस घेत असतात लोकसुद्धा ओके त्यामुळे हे जे टेक्निकल अनालिसिस आहे खूप महत्वाचं आहे ते शिकून घेत चला आणि मगच ट्रेडिंग करत चला बघा नॉर्मल माणसाला असा ग्राफ दिसेल की त्याला बाय करायचं आणि सेल करायचं सुद्धा माहीत नसतं आणि एक ट्रेडर लोकांना अशा पद्धतीने एक टेक्निकल वरून तुम्ही एंट्री एक्झिट ह्या सगळ्या गोष्टी प्रिडिक्शन तुम्ही करू शकता तुम्हाला हे जमून शकतं ओके आता एशियन पेंटचं पण बघा दोन वेळा जे दोन वेळा डाऊन साईड डायरेक्शन दिले म्हणजे अजून एक शंभर पॉईंटचा फॉल येऊ शकतो मार्केटमध्ये तर येऊ शकतो का तो येऊ शकतो शक्यता आहे होईलच याची काही गॅरंटी नाही पण शक्यता आहे असं झालं तर पैसे कम होणार नाही झालं तर छोटा मोठा लॉस बुक करायचा आणि मार्केटमधनं एक्झिट व्हायचं असं सुद्धा करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन तुम्ही विचारल्याशिवाय मला कळणार नाही की काय हिरो झिरोचं सांगतो चलो हिरो झिरो म्हणजे खूप छोटी खूप सोपी कन्सेप्ट आहे माझंच तुम्हाला एक उदाहरण माझंच एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी उदाहरण देऊन तुम्हाला एक्झाम्पल देऊन शिकवतो बघा झिरोचे कॉल्स काय असतात म्हणजे हे एक्सपायरी असते बघा निफ्टी बँक निफ्टी फाईन निफ्टी आणि कॅप असे बरेच आहेत अजून स्मॉल कॅप सगळ्या गोष्टीची एक्सपायरी आहे मिड कॅप एक्सपायरी एक्सपायरी सगळ्या गोष्टींची एक्सपायरी असते ओके आणि अशा पद्धतीने आपण एक्सपायरीवरती सुद्धा ट्रेडिंग करू शकतो एक्सपायरी म्हणजेच काय तर त्या दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट संपत असतात जे नवीन ट्रेडर असेल तर बिलकुल या भानगडीत पडूच नका तुम्ही सुरुवातीपासून शेअर मार्केट शिका ओके जर तुम्हाला एक्सपायरी म्हणजे काय माहिती नसेल हिरो झिरो म्हणजे काय माहिती नसेल ना तर सुरुवातीपासून शिका हे बघा टायटन शिका सिल्वर शिका गोल्ड शिका टाटा मोटर्स शिका युनियन बँकचं शिका एशियन पेंटचं शिका डायरेक्ट निफ्टी बँक निफ्टीमध्ये उड्या मारू नका एक ऑप्शन चेन असते अशी बँक निपटी ओपन केली आता मला वाटते उद्याची जी एक्सपायरी आहे बघू कुठली एक्सपायरी नियर बाय हे बघा तीस तारखेला याची एक्सपायरी आहे तीस तारखेपर्यंत हे आउट ऑफचे जे प्रीमियम आहेत ना हे झिरो होत असतात हे चौऱ्याहत्तर रुपयेला ना हा झिरो होणार का होणार तर तीस तारखेपर्यंत याचा कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे ओके हा जो शंभर रुपयेला आहे ना हा सुद्धा झिरो झिरो होणार आहे हा का झिरो होणार आहे ते याची एक एक्सपायरी सुद्धा तीस तारखेला आहे तीस तारखेपर्यंत ह्याच्या खाली मार्केट गेलं ह्याच्या वर मार्केट गेलं ना चौवेचाळीस हजाराच्या वर मार्केट गेलं तर हा प्रॉफिट डील पण खाली आला तर हा सुद्धा झिरो होणार आहे ओके निफ्टीमध्ये बघूयात निफ्टीचे सुद्धा तीस तारखेला मिड कॅपची आत्ताच झाली चार डिसेंबर रोज एक्सपायर गेली फाईन निफ्टीची बघूयात फाइन निफ्टीची अठ्ठावीस तारखेला म्हणजे फाईन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे बघा हा तीस रुपये सोळा रुपये नऊ रुपये आहे ना झिरो होत असतो ओके सो हिरो झिरोची एक स्ट्रॅटर्जी सांगतो मी तुम्हाला काय करायला पाहिजे त्याला म्हणतात एक ब्रेक इव्हेंट पॉईंट ब्रेक इव्हेंट पॉईंट म्हणजे काय ती पण गोष्ट लक्षात घ्यायची ओके खूप सोप्या पद्धतीने सांगतो मी ब्रेक इव्हेंट बघा इथेच आला आता हा किती रुपये प्रीमियम चालू आहे अठ्ठावन्न रुपये हा किती रुपये प्रीमियम चालू आहे पन्नास रुपये म्हणजे मॅक्स टू मॅक्स एक ते दोन रुपयाचा फरक दीड रुपयाचा फरक आहे बघा दीड दोन रुपयाचा फरक आहे याच्यात ओके किंवा हा हा एक ॲज इक्वल इक्वल आहे एकोणऐंशी 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 म्हणजे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी एक रुपयाचा फरक आहे बघा तर हे वाले तुम्ही प्रीमियम बाय करू शकता कसे बाय करायचे माहिती का तुम्हाला तर याचा एक लॉट घ्यायचा आणि याचा एक लॉट घ्यायचा आत्ताच दाखवतो मी तुम्हाला म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्ही हा अठ्ठ्याहत्तर रुपयाला एक लॉट बाय केला बाय करण्यासाठी किती पैसे लागतात ते सुद्धा मी शिकवतो बघा बाय करण्यासाठी एक लॉट जर बाय केला तुम्ही तर मॅक्स टू मॅक्स किती रुपये लागतील बघा तीन हजार तीन हजार रुपये लागतील एक लॉट घ्यायला ओके हे थोडा मोठावाला आहे म्हणून तीन हजार लागत आहेत जर तुम्ही या पन्नास रुपयाचा अठ्ठेचाळीसचा घेतला तर याला कमी पैसे लागतील बघा हा जर बाय करायला गेलो आपण एक लॉट तर बघा मला फक्त आणि फक्त एकोणीस रुपये म्हणजे दोन हजार रुपये लागले तर इकडे दोन हजार गुंतवा खाली पडणार म्हणून आणि इकडचं पण एक बाय करा इकडे पण दोनच हजाराच्या जवळपास लागतील बघा दोन हजार आणि ते दोन हजार दो जवळपास तुम्ही किती रुपये गुंतवले माहिती का चार हजार रुपये हिरो झिरोसाठी गुंतवलेले आहेत ओके अशा पद्धतीने गुंतवू शकता एक स्ट्रॅटर्जी बिल्ड केलेली आहे कॉल आणि पूट घेऊन आलं लक्षात तो हा जर झाला झिरो म्हणजे आता झिरोची लेवल समजून घेऊया त्याची झिरोची लेवल कुठे आहे बघा हे एक रुपये म्हणजे ऑलमोस्ट झिरो आहे बघा हा हे एक रुपये म्हणजे झिरो आहे तर एक दोन तीन चार पाच छे सात सात स्ट्राईक प्राईज म्हणतात त्याला बघा सात स्ट्राईक प्राईज म्हणजे मार्केट जेव्हा तीनशे पॉईंटनी खाली पडेल हल्लं लक्षात तेव्हा हा झिरो होणार आहे एकोणीस हजार तीनशे वरती जाईल म्हणजे आता सहाशे पन्नासच्या च्या नियर बाय फाईन निफ्टी बघा सहाशे पन्नास वरती आहे तीनशे वरती जाईल म्हणजे अजून तीनशे पॉईंट खाली पडेल किंवा तीनशे पॉईंट पण खाली पडायची गरज नाही उद्या या लेवलच्या पन्नास पॉईंट वीस पॉईंट जरी मार्केट खाली असेल तरी सुद्धा हा झिरो होणार सो so मार्केट जर तीनशे पॉईंट जर खाली पडलं समजा तर हा काय होईल पन्नास रुपयाचा झिरो होईल तुमचं हे बघा पन्नास रुपयाचा काय झाला झिरो म्हणजे इकडचे दोन हजार रुपये जे गुंतवलेत तुम्ही इकडचा दोन हजाराचा कॉल जो घेतला आहे तो काय झाला तुमचा झिरो झाला हे ऑलमोस्ट पैसे मायनसमध्ये गेले याचे झाले झिरो समजलं का नाही तुम्हाला बट हा चौवेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयावरून हा वाढेल हा कुठपर्यंत वाढेल बघा हा या रेंज पर्यंत जाऊ शकतो हे बघा एक रुपयापर्यंत गेला ना तर हा या रेंज पर्यंत जाऊ शकतो म्हणजे किती रुपये गेला हा अठ्ठेचाळीस रुपयाचा तीनशे अठ्ठेचाळीस पकडूयात आपण म्हणजे तीनशे पॉईंटनी वाढला जर हा तीनशे पॉईंटला तुम्ही जर परत एकदा तुम्ही विचार करा ह्याची किंमत किती होईल ओके चलो इथे बघूया तेरा हजार रुपये होणार आहात आल लक्षात तुम्ही या दोन हजाराचे तेरा हजार होतील समजून घ्या तुम्ही गणित समजून घ्या गणित पण खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये सायकोलॉजी आणि प्रॉफिट कॅल्क्युलेशन खूप महत्वाचे असतात इथे दोन हजार गुंतवलेत तुम्ही या दोन हजाराचे काय होऊ शकतात आहे का या दोन हजाराचे तुमचे होऊ शकतात तेरा हजार चौदा हजार रुपये होऊ शकतात इथे तेरा हजार जरी झाले तरी मोर दॅन सफिशियंट आहे बघा तेरा हजार रुपये झाले ओके या तेरा हजारामधनं हे झिरो झालेले मायनस करूयात आपण तरी सुद्धा चांगला अकरा हजार रुपयापर्यंतचा प्रॉफिट बुक होत असतो ओके okay, एक एक्झाम्पल देतो मी असंच होतं सेमच होईल नाही कधी कधी कमी पण होतं प्रॉफिट दोन तीन हजारच प्रॉफिट चारच हजार प्रॉफिट होईल कट टू कट निघेल अशा पद्धतीने एक हिरो झिरोचे कॉल्स असतात ओके वन डायरेक्शन एक तर झिरो होतो किंवा खूप वर जातो असं सुद्धा होऊ शकतं हे बघा लोक चार पाच रुपयाचा घेतात हा तीन रुपयाचा घेतात ऑलरेडी झिरोच होणार आहे हा सोळा रुपयाचा घेतात झिरोच होणार आहे हा हे घेऊन उपयोग नाही वन डायरेक्शन मार्केट गेलं शंभर दीडशे पॉईंट तरच प्रॉफिट होत असतो आणि बघा तुम्ही काही हिरो झिरो घेण्यासाठी आले तुमच्याकडे कॅप मी जनरल उदाहरण देतो तुमच्याकडे कॅपिटल एक नॉर्मल माणसांकडे कॅपिटलच एक दहा हजाराचं असतं दहा हजारामध्ये तुमचे दहा लॉट आणि वीस लॉट बसतात म्हणून तुम्ही काय करता माहिती आहे का अख्खेच्या अख्खे तीन पाच रुपयाला अख्खेच्या अख्खे लॉट घेतात पन्नास शेअर्स घेतात पन्नास लॉट घेतात जसं मी एक लॉट घ्या म्हणून सांगितलं होतं तुम्हाला बघा हा पन्नास रुपयाचा एक लॉट बाय करण्यासाठी दोन हजार लागत आहेत मग तुमच्याकडे दहा हजार येते तुम्ही काय करता चूक हे बघा असे पाच लॉट घेऊन ठेवता दहा हजाराचे घेऊन ठेवता आणि मग दहा हजाराचा झिरो झाला की संपलं सगळा कार्यक्रमच संपला लक्षात मग हे पण पैसे जाणार मग अजून डोक्यात प्रश्न आठवणार की अरे शेअर मार्केटमध्ये लॉस झाला अजून नवीन पैसे कुठून आणू ओके त्यापेक्षा बेटर आहे हिरो झिरोला कधीच जास्त लॉट उचलायचे नाही मॅक्स टू मॅक्स एक किंवा दोन लॉट घ्यायचे हे पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवा एक किंवा दोन लॉट बघा दोन लॉट जरी घेतले तरी सुद्धा चार हजार रुपये इन्व्हेस्टमेंट होणार आहेत तुमचे सहा हजार तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला सेफ साइड असतील म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करू शकता हिरो झिरो म्हणजे बघा या दहा हजाराचे डबल झाले तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे हिरो झाले तुम्ही चला मी मान्य करतो एक दिवस तुमचा कॉल चालला या दहा हजाराचे वीस हजार रुपये झाले तुमचे ओके किती रुपये झालेत या दहा हजाराचे प्रॉपर असे तुमचे वीस तुम्ह हजार रुपये झाले मग किती मोठा तीर मारला आहे वीस हजार रुपये तुमच्या आयुष्यात किती फरक पडणार आहे सांगा बरं मला तुमचं आयुष्य फारच बदलून जाईल का वीस हजार प्रॉफिट कमवलं आहे शेअर मार्केटमधून म्हणजे तुम्ही म्हणजे लगेच करोडपती लखपती झाला आहे का तुम्ही वीस हजारामध्ये असं काही झालं नाही ना बरोबर की नाही त्याच्यामुळे लालच जास्त नका ठेऊ वी हा शंभर हजार दहा हजारावरती तुम्हाला पाचशे हजार रुपये जरी प्रॉफिट भेटत असेल पाचशे हजार रुपये म्हणतो बरं का पाचशे हजार रुपये जरी ठरवलं तुम्ही दिवसाला दहा टक्के होतात दिवसाला दहा टक्के व्याज देणारी गोष्ट कुठली आहे सांगा मला कुठलीच अशी गोष्ट नाही जे दिवसाला दहा टक्के ओके गोल्ड लोन काढलं काय पर्सनल लोन घेतलं काय कुठलंही काहीही केलं ना तुम्ही एखाद्याला जरी पैसे दिले तुम्ही रेंटनी जरी पैसे दिले असे ओके तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकत नाही त्याच्यामुळे शेअर मार्केट खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला दिवसाला जर हे तरी दहा हजार ते मी खूप मोठी अमाऊंट सांगतो कोणी कोणी तर दोन हजार रुपयावरती पाचशे हजार रुपये सहज कमवतात दिवसाचे आणि तरी लालच ठेवतात दोन हजारावरनं लाख रुपये कमवायची हे शक्य नाहीये मित्रांनो लक्षात जेव्हा तुम्ही लाख रुपये जेव्हा अकाउंटला ठेवता त्या तुम्ही त्याचे पर्सेंटेज वाईज करायला पाहिजे किंवा एक लाख रुपयाचे मी दिवसाला पाच टक्के प्रॉफिट काढणार किंवा या दिवसाला मी दहा टक्के प्रॉफिट काढणार लाख रुपयावरती समजा तुम्ही दिवसाला पाच टक्के जरी पकडले तर दिवसाला पर डे पाच हजार रुपये प्रॉफिट होणार तुम्हाला आणि पर डे पाच हजार रुपये म्हणजेच किती झाले ते माहिती आहे का तुम्हाला महिन्याभरात वीस एक बावीस दिवस असतात ट्रेडिंगचे चला मी वीस कॅल्क्युलेट करतो प्रत्येक दिवशी पाचशे रुपये प्रॉफिट काढलं तरी पण तुम्हाला महिन्याला वीस हजार रुपये येतात पैसे ओके किंवा प्रत्येक दिवशी पाच पाच हजाराचं प्रॉफिट काढलं तर महिन्याला लाख ला रुपये पेमेंट येतो तुम्हाला ओके लॉसचं पण गणित आहे प्रॉफिटचंच नाही लॉस सुद्धा होत असतात लॉस किती उचलायचा कधी एक्झिट करायची पोझिशन हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यासाठीच तुम्हाला शिकावं लागतं कोणीच असं माहीत नाहीये तुम्ही आत्ता जे काम करताना तुम्ही आत्ता जे काम करता, न, काम कर, करता ते सुद्धा एक प्रॉफिट एक ते सुद्धा एक ते सुद्धा एक काय तुम्ही शिकले म्हणूनच ते काम करताय नाहीतर तर विदाऊट न शिकता तुम्हाला कामावर घेतलंय का त्या बिलकुल असं झालेलं नाहीये मित्रांनो ओके हिरो झिरोबद्दल समजलं का हिरो झिरो म्हणजे तुम्हाला सांगतो आज झी हिरो झाले म्हणजे डबल पैसे ओके आणि झिरो म्हणजे डायरेक्ट झिरो ओके हिरो ची अशी कन्सेप्ट आहे तुम्ही आज हिरो जरी झाले तर दुसऱ्या दिवशी परत झिरो व्हायची तयारी असते कारण रोज कुणाची ना कुणाची एक्सपायरी आहेच आहे सो शक्यतो तुम्ही अवॉइड करा ट्रेड्स अवॉइड करा ओके okay. शक्यतो ट्रेड काय करायचे हिरो झिरोच्या अवॉइड करायचे हिरो झिरोच्या ट्रेडमध्ये कुणालाही प्रॉफिट होत नसतं एका दिवशी पैसे डबल होतात तर दुसऱ्या दिवशी अख्खे पैसे झिरो होतात त्याच्यामुळे ती चूक करू नका मित्रांनो हिरो झिरो जो कन्सेप्ट आहे थोडासा लांबच राहा त्याच्यापासून ओके okay. नवीन असाल तर लांबच राहा ओके okay. चलो नवीन असाल तर लांबच रहा तुम्ही आणि जर जमत असेल तर मग हिरो झिरो इंडिया विक्स बद्दल बघूयात बेसिक प्राइस ऍक्शन सांगतोय तुम्हाला मी बेसिक प्राइस ॲक्शन सांगितली प्राइज ऍक्शन म्हणजे काय मार्केट वर जाओ का खाली जाओ, ओके ते समजून तुम्हाला ओके तेच समजून घ्यायचं आहे तुम्हाला हिरो आहे का झिरो आहे झिरो आहे का हिरो आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्या लागतात तरच तुम्ही इकडे प्रॉपरली समजून घेऊ शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे जमून जाईल इंडिया विक्सबद्दल बोलूयात आता न्यू ट्रेडरचा सेटअप बघा सेटअप म्हणजे लाखो रुपये घालण्याची गरज नाही आहे जर मी दाखवला ना तुम्हाला तर माझा एक फर्स्ट वाला सेटअप जर तुम्हाला दाखवता आला तर मी दाखवेल नक्कीच ओके म्हणजे खूप मोठा असा कन्सेप्ट नाही आहे हा मी इकडे ठेवला नाही आहे बघ बरोबर की नाही एक माझा एक स्वतःचा सेटअप म्हणून आहे तर कुठे बघायला मिळेल माझा ओके एक नॉर्मल सेटअप होता माझा जेव्हा मी स्टार्ट केलं होतं सो काही सेटअप जो असतो एक स्प्री स्क्रीन लागेल तुम्हाला एक स्क्रीन आणि ज्याच्यावरती तुम्ही ग्राफ बघू शकता हा जो आपला इंडिया विक्स आहे अशा पद्धतीचा इंडिया विक्स आहे सो याच्यावरती पण तुम्हाला दाखवून देतो मी इंडिया विक्स काय काम करतं आणि एक ट्रेडिंगसाठी जस्ट तुम्हाला स्क्रीन लागते आणि हे हे ग्राफ बघता आलं पाहिजे तुम्हाला मोठ्या अक्षरात ग्राफ बघता आला पाहिजे बस एवढीच सिच्युएशन आहे आणि हेच तुम्हाला समजून घ्यायचं असतं ओके okay, एवढंच तुम्ही बघू शकता आणि कशा पद्धतीने लेवल्स आहेत काय आहेत तुम्ही फाईंड करू शकता तरच तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल की काय गोष्टी आहेत कशा पद्धतीने आहेत ओके आणि तरच तुम्ही समजून घेऊ शकता एक स्क्रीन सुद्धा खूप बस झाली तुम्हाला सेटअप साठी चार चार स्क्रीनची पण गरज नाहीये जे इन्फ्लुएन्स करण्यासाठी दाखवतात आता मला पण चार स्क्रीन घेऊन काहीच उपयोग नाही तुम्हाला सांगतो त्या चार गोष्टी तुम्हाला वायबलच करणार आहेत हे इकडचा ग्राफ वर चालला तिकडचा ग्राफ खाली चालला तिकडचा ग्राफ वर चालला बस एवढंच समजणार आहे तुम्हाला बाकी त्याच्यामधून वेगळं काही असं समजणार नाही आहे ओके त्याच्यामुळे एक स्क्रीन असलीच पाहिजे डेस्कटॉप म्हणतो त्याला मी मोबाईलवरती पण खूप लोक ट्रेडिंग करतात काही मोठी गोष्ट नाही मोबाईलवरती पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि हळूहळू त्या गोष्टी तुम्हालाही जमून जातील समजून जातील आणि हळूहळू तुम्ही ग्रोथ करू शकता त्या सगळ्या गोष्टींची ओके okay. ज्यावेळेस पैसे यायला लागतील शेअर मार्केटमधून तरच मग नवीन स्क्रीन घ्या नवीन सगळ्या गोष्टी घेत चला बट नाहीतर तुम्हाला घ्यायची गरज नाही आजही मी बघा हा दोनशे रुपयाचा माईक आहे जास्तीत जास्त दोनशे रुपयाचा माईक आहे सो मी हाच यूज करतो कम्फर्टेबल आहे मला सो मी हाच यूज करतो अजून सुद्धा लक्षात सो तुम्हाला वाटत असेल की लाखो रुपये गुंतवायला पाहिजे मग इकडून पैसे येतील सो असा हा काही कन्सेप्ट नाहीये जेवढं होईल तेवढं नॉलेज घ्या आणि शेअर मार्केट मध्ये टिकायचा प्रयत्न करा तुम्ही येता चार सहा महिने बघता आणि निघून जाता चार सहा महिन्यात काय कळणार आहे तुम्हाला सांगा ना शेअर मार्केट चार सहा महिन्यात काय कळणार आहे कमीत कमी वर्ष दीड वर्ष दोन वर्ष टिकायचा प्रयत्न करा मग दोन वर्ष टिकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रिस्क रिस्क नावाची जी गोष्ट आहे लॉस नावाची गोष्ट आहे ती कमी घ्यायची जे दहा हजार तुम्ही आठवड्याभरात घालवता महिन्याभरात तुम्ही दहा हजार रुपये लॉस घालवताय तर त्याला काय करायचं आहे थोडंसं फ्रिक्वेन्सी वाढवायची सहा महिन्यात तुमचे दहा हजार लॉस झाले पाहिजे मग तुम्हाला दिवसाला किती रुपये लॉस घ्यायचा किंवा दिवसाला किती रुपये प्रॉफिट घ्यायचं ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः एकदा करायला पाहिजे तरच समजून जाईल चार लॅपटॉप घ्या दहा स्क्रीन लावा काही गरज नाही एक लॉ स्क्रीन पाहिजे ग्राफ बघण्यासाठी तुम्हाला असा आणि एक मोबाईल पाहिजे वायफाय पाहिजे वायफाय किंवा नेटवर्क भलेही तुमचा मोबाईलचं नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर चालेल सो so, वायफाय किंवा मोबाईलचं नेटवर्क एक स्ट्रॉंग पाहिजे एवढ्या तीन ते चार गोष्टी तुम्हाला अवेलेबल पाहिजे स्क्रीन मोबाईल आणि वायफाय बस या तीन गोष्टीवर आणि चौथी गोष्ट म्हणजे कॅपिटल ट्रेडिंग करण्यासाठी ओके सगळे सेटअप आहे सगळे सगळे पण कालच हिरो झिरोचा ट्रेड घेतला आणि तिकडे सर सगळंच लॉस झालो मी आता काय करू आता काही नका करू आता फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यास करा शेअर मार्केटचा नॉलेज घ्या शिकून घ्या कॅन्डल पॅटर्न शोधा चार्ट पॅटर्न शोधा रेजिस्टन सपोर्ट लावायला शिका तुम्हाला सांगतो मी स्वतःही जेव्हा शिकायचा प्रयत्न केला माझेही बरेच सारे लॉसेस झालेत प्रॉफिट झालेत एका फेजनंतरच माणूस ग्रोथ करत असतो तुम्हाला वाटत असेल आज उठलो आणि लगेच उद्या मला जमायला लागलं असं होत नव्हतं जवळपास मी तब्बल दोन हजार सोळा सतरापासून शेअर मार्केटमध्ये आहे त्याच्याही आधी दोन हजार बारापासून मी शेअर मार्केटमध्ये काम करतो ॲज अ डीमॅट अकाउंट ओपनिंगचं काम करत होतो म्हणजे नाही नाही म्हणलं तर एक आठ सात आठ वर्षाचा मला चांगला एक्सपिरियन्स आहे जेव्हा मी बारावी पास आऊट झालो होतो तेव्हापासूनच मला दहावी बारावी पासआउट झालं होतं तेव्हापासूनच मला शेअर मार्केटची आवड होती इंटरेस्ट होता सो मी एका शेअर मार्केटच्या कंपनीत जॉबसुद्धा केलेला आहे कशासाठी डीमॅट अकाऊंट ओपनिंगचा हे आत्ता तरी तुम्ही ऑनलाईन डायरेक्टली पाच मिनिटात अकाउंट ओपन करू शकता आपली अकाउंट ओपनिंगची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिले आहे एंजल वनची आपली स्वतःची फ्रेंजाईची पण आहे तिथूनसुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आपला पूर्ण सपोर्ट दिला जाईल तसंच मी पहिलं एका छोट्या कंपनीत काम करायचो शेअर मार्केटमध्ये त्यांचे अकाऊंट ओपन करायचो त्यांना गायडन्स करायचो सो मा तिथून एक जर्नी चालू झाली आणि आता मला काही दिवसानंतर वाटलं की माझं मला स्वतःचंच करायचं आहे मी स्वतःच ट्रेडिंग करायची आहे शिकवायचं आहे लोकांना सगळ्यांना सांगायचं आहे सो मी माझा एक छोटा मोठा सेटअप स्टार्ट केला आणि चालू करून दिलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचेसुद्धा आभार की टू थाउजंड प्लस आपले सबस्क्रायबर पण झालेत आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद सुद्धा देत आहात आपल्याला ओके अजून मराठी मित्र जेवढे काय असतील त्यांनाही तुम्ही सांगू शकता विचारू शकता शेअर मार्केट बद्दल माहिती घ्यायची असेल तर चलो एक क्वेश्चन होता इंडिया विक्सचा ते पण बघूयात आपण इंडिया विक्स म्हणजे काय गोष्ट इंडिया विक्स जी आहे ना वॉल्यूम वॉल्यूम प्रिडिक्शन करतं इंडिया विक्स करूयात आपण हे बघा इंडिया विक्स आलं इथे सो हा एक ग्राफ आहे आणि याचं म्हणणं काय माहिती आहे का तुम्हाला की याचं म्हणणं आहे की बाबा की तुम तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल आणि त्या ट्रेडिंगच्या दरम्यान मार्केट साईडवेज जात असतं टोटल दिवसभर साईडवेज जात असतं कधी कधी बरोबर की नाही मग ते कसं का काय कळणार तुम्हाला तर ते ह्या इंडिया विक्सनुसार कळणार तुम्हाला की मार्केट साईडवेज कधी जाणार मार्केटमध्ये मुवमेंट कधी येते ओके okay? मग ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो तर ह्याच्यात एक प्राइस आहे बारा पॉईंट ओके okay? ट्वेल्व पॉईंटच्या वरती जेव्हा हेंडेविक्स असेल बघा आता किती रुपये आहे चालू किती पॉईंट चालू आहे अकरा रुपयावरती आहे अकरा पॉईंट थ्री 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 असं पॉईंट चालू आहे ज्यावेळेस हे बारा प्लस ट्वेंटी ट्वेल्व प्लस होतं ना हे बघा म्हणजे ही रेंज ओके okay? ह्याच्या वरती जातं तर एक चांगली एक किंवा वरती किंवा नियर बाय असेल ना तर चांगली मुवमेंट असते मारा मार्केटमध्ये वॉल्यूम वाढत राहतं आणि मार्केटमध्ये बघा खाली पड हे इंडिया बिक्स वर गेलं तरी सुद्धा आपलं मार्केट वर पण जाऊ शकतं खाली पण पडू शकतं म्हणजे वॉल्यूम बाहेर सेलरचं वॉल्यूम अट्रॅक्ट करतं ते बाहेर सेलरचं वॉल्यूम दाखवायचा प्रयत्न करतं तर मार्केट वर सुद्धा जाऊ शकतं खाली सुद्धा जाऊ शकतं आलं लक्षात पण मुवमेंट असती आणि जर मार्केट असं जर या ट्वेल्व पॉईंटच्या खाली असेल ना तर इथे काय मार्केट समजून जायचं की मार्केट आता कुठंच जाणार नाही साईडवेज असणार आहे बऱ्याच वेळा बारा मार्केट असं इंडिया वीक साईडवेज असतं पण याचाही एवढा इफेक्ट दिसत नाही सो मी प्रत्येक वेळा हे फॉलो नाही करत आहे मित्रांनो कधी कधी फॉलो करतो पण कधी म्हणजे रोजच मला असं वाटत नाही की ह्याला फॉलो करायला पाहिजे याच्यानुसार काही होतं ओके रोज रोज हां बऱ्यापैकी प्रिडिक्शन कळतात पण असं नाही की ह्याच्याच बेसवरती ट्रेडिंग करायला पाहिजे हे हेच आपल्याला सगळं सांगेल नाही जवळपास मी सात ते आठ गोष्टीचा ॲनालिसिस करतो इंडिया वीक झालं त्याच्यानंतर तुम्ही बघता Uh, मी ह्याचा पण अॅनालिसिस करतो uh, वर्ल्ड मार्केटचे फ्युचर चेक करत असतो ओपन इंटरेस्ट चेक करत असतो बरोबर की नाही एवढं म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टीचा मी अभ्यास करतो आलं लक्षात एकाच गोष्टीचा अभ्यास केला आणि उद्या तुम्ही प्रॉफिट कमवलं असं होत नाही आणि एखाद्या दिवशी अभ्यास न करता जर ट्रेडिंग करायला मी आलो तर माझा सुद्धा लॉस फिक्सच आहे मा मित्रांनो माझा सुद्धा लॉस होऊ शकतो आलं की नाही लक्षात सो गोष्ट लक्षात घ्या तुम्ही परत एकदा रिव्हिज रिव्हाइस करतो मी तीच आहे जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही स्वतःहून शिकणार नाही बरेच लोक कॉल्स मला म्हणतात सर तुम्ही मेंबरशिप चालू करा कॉलची मेंबरशिप अहो सर मी कॉल देणार मी अभ्यास करणार आणि तुम्ही पैसे कमावणार शक्य आहे का ती गोष्ट मी मी स्वतः सांगतो ना नाही आहे शक्य ती गोष्ट तुम्ही करून बघा एखादे कॉल्स फॉलो करून बघा टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून बघा काय उद्योग करायचे करून बघा तुम्ही ओके दीड हजार तिकडे पण गेलेत आणि चार पाच हजाराचा दहा हजाराचा लॉस पण झाला अशा गोष्टी बघायला मिळतात त्याच्यामुळे कधीही कुणाला फॉलो नका करू स्वतः शिका आणि स्वतः समजून घ्या मलासुद्धा फॉलो नका करू मी सुद्धा ग्रुपवरती कॉल्स देतो ना नका घेऊ मी म्हणतो नाहीच आहे तुमच्यासाठी नाहीच आहे ते जे माझे स्टुडंट शिकलेत ना त्यांना माहिती आहे कधी एक्झिट करायचं आहे कधी एंट्री घ्यायची आहे बरोबर की नाही आणि ते बरोबर प्रॉफिट पण कमवतात बघा ओके पाचशे हजार रुपये कमवतील पण परफेक्टली एंट्री घेतात परफेक्ट प्रॉफिट कमवतात आणि छोट्या मोठ्या प्रॉफिटवरती छोट्या मोठ्या लॉसवरती एक्झिट सुद्धा होता येतं कारण त्यांनी शिकलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःही शिका बघा पाचशे हजार म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे पण शिकून केलं तर त्याला काहीतरी म्हणू शकतो अंदाजेपणची म्हणजे रोज रोज काही लग बाय चान्स प्रॉफिट तर नाही होऊ शकत ना तुमचं रोजच्या रोज, रोज तुमचं नशीब आणि लग सात तर नाही देणार ना बरोबर की नाही रोजच्या रोज, रोज प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला शिकूनच घ्यावं लागेल आल लक्षात पाचशे हजार रुपये सहज मिळतील तुम्हाला शेअर मार्केटमधनं पण त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल ओके okay? बरेच स्टू स्टुडंट आहेत आता मी कुणाकुणाचं सा नाव सांगू तर मोर दॅन माझ्या जवळपास जवळपास आता शिकून झालेले आहेत पन्नास पन्नासच्या पण जास्त वरती बॅचेस शिकून झालेले आहेत आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण कॅपिटल ठेवतो आणि हळूहळू करून प्रॉफिट्स कमवत असतो बरोबर प्रॉफिट कमवतात हां लॉसेस पण बघायला मिळतात प्रॉफिट पण बघायला मिळतात हे लाईव्ह मार्केटसुद्धा मी कधी कधी शेअर करत असतो तुमच्यासोबत की कशी सिच्युएशन होती कधी प्रॉफिट होतं कधी लॉस होतं ह्यासुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करायचं सगळे मला वाटते सकाळी नऊ ते अकरा बरेच लोक असतात आपल्यासोबत लाईव्हला अजून एखादा क्वेश्चन क्वेश्चन जर आलास तर शिकूयात पी सी आर म्हणजे काय पी सी आर म्हणजे कॉल पुट रेशो जर पुट कॉल रेशो हां चला पी सी आर म्हणजे सरांचा क्वेश्चन आहे पी सी आर म्हणजे हे बघा पी सी आर रेशो म्हणजे हे बघा इथं गेलो ना मी इथं दिसतो वरच्या साईडला दिसतो बघा हो पी सी आर झिरो पॉईंट थ्री सिक्स ह्याच्यावरती आलो पी सी आर रेशो इज झिरो पॉईंट थ्री म्हणजे पुटचा व्हॅल्यू आहे बघा चोवीस हजार चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार ओके मग ते मला कशाने डिवाइड करायचं आहे पुटला डिवायडेड करायचं आहे मला ह्याच्याने ओके चौऱ्याऐंशी लाख चार हजारने डिवाइड केलं तर मग झिरो पॉईंट थ्री आलं थोडंसं बघा याच्यावरती गेलो मी तर इथे इत, काय आहे कॉलवाले कॉल ऑप्शन ओ आय कॉल ऑप्शनचा ओ आय किती आहे शहाऐंशी हजार सॉरी शहाऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सो तो आहे कॉलवाल्यांचा रेशो म्हणजे तेवढे लोक म्हणतात की वर जाईल आणि चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पन्नास लोक काय म्हणतात खाली पडणारे बघा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट व्ह्यू झाला रेड म्हणजे बघा तुम्ही स्वतःच बघू शकता मी याला उचलतो हे बघा या कॅन्डल मध्ये स्वतःच बघू शकता रेड कलर म्हणजे खाली पाडणारे लोक मार्केटला खाली पाडणारे लोक ग्रीन वाले म्हणजे मार्केटला वर नेणारे लोक तर मग कोण जास्त आहेत दोघांपैकी दोघही जास्त आहेत कॉल वाले पण जास्त आहेत आणि पुटवाले पण जास्त आहेत फक्त आणि फक्त दोन पॉईंट झिरो पॉईंट झिरो टूचा चा फरक आहे झिरो पॉईंट झिरो टूचा चा फरक आहे वर नेणारे जास्त आहेत तेवढे वर वर ने नेणारे जास्त आहे मग मार्केट जर चांगलं मुवमेंट दिली तर मार्केट वर जाईल वीस हजारापर्यंत जाईल आणि मार्केटनी जर निगेटिव्ह मुवमेंट दिली तर मार्केट परत एकदा अठरा हजार पाचशे एकोणीस हजार पाचशेपर्यंत जाईल ओके हे बघा हे दोन मुवमेंट आहेत ही एक मुवमेंट आहे मोठी इथे जाऊ शकतं किंवा वरचा रजिस्टर हे टच करू शकतं मग रजिस्टरला टच करण्यासाठी बघा हा आपला रजिस्टर आहे कितीचा एकोणीस हजार नऊशे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त वर गेलं तर किती जाणार हे बघा वीस हजार फायनल वीस हजार एकाच दिवसात असं वीस हजार पाचशे गेलन आठशे गेलन अशी आठशे आठशे पॉईंटची मुवमेंट येत नसती बँक निफ्टीमध्ये येतं कारण बँक निफ्टीचं काउंटिंग पण जास्त आहे चौवेचाळीस हजारावरती आहे निफ्टीचं किती आहे एक एकोणीस हजार म्हणजे एकोणीस हजारच्या दुप्पटच आहे बँक निफ्टी जर निफ्टीमध्ये दोनशे तीनशे पॉईंटची रॅली आली तर बँक निफ्टीमध्ये पाचशे सहाशे पॉईंटची रॅली येऊ शकते म्हणजे दुप्पट येऊ शकते रॅली निफ्टीमध्ये जर शंभर पॉईंटची रॅली आली तर बँक निफ्टीमध्ये दोनशे पॉईंटची रॅली येऊ शकते पी सी आर रिशो समजला पी सी आर रिशो म्हणजे काय पी सी आर ओके म्हणजे पहिले येतात वाले तुमचे त्याच्यानंतर डिवायडेड बाय कॉल वाले हे असं करायचं आणि जे काय आन्सर येतं ते मग तुमचं पी रेशो म्हणून आपण त्याला ऍड करत असतो लक्षात त्याला पी सी आर रेशोचा फॉर्म्युला म्हणतात याच्याने काय फरक पडतो लाईव्ह मार्केटला काही फरक पडत नाही लाईव्ह मार्केटला तुम्हालाच माहीत नसतं कॉल घ्यायचा का पूट घ्यायचं पुट घ्यायचं का कॉल माहीत घ्यायचं ओके पण आदल्या दिवशी बघा तुम्हाला सांगतो एक रेशो सांगतो म्हणजे कळून जाईल जर या पृथ्वीवरती दहा टक्के लोक समजा ट्रेडिंग करतात मी दहा टक्के पण खूप मोठी गोष्ट बोललोय पाच टक्के सुद्धा लोक ट्रेडिंग करत नाहीत सगळ्या जनतेपैकी ओके दहा टक्के जर लोक ट्रेडिंग करत असतील त्या दहा टक्क्यापैकी तुम्हाला सांगतो मॅक्स टू मॅक्स एक आठ ते नऊ टक्के आठ टक्के अप्रॉक्सिमेटली का, लोक काय करतात इन्व्हेस्टमेंट करतात फक्त लॉंग टर्म करतात आज घ्यायचेन दहा पंधरा वर्षांनी पाच दहा वर्षांनी विकणारे लॉंग टर्म करणारे लोक आठ टक्के आहेत ओके मग याच्यामधनं दोन टक्के जी लोकं आहेत ती ट्रेडिंग करतात दोन टक्केच लोक ट्रेडिंग करतात ओके या दोन टक्क्यामधली पण काही लोक शॉर्ट सेलिंग करतात म्हणजे आधीच विकून टाकतात आणि एकच टक्के उरतात जे आपल्यासारखं बाय करा सेल करा बाय करा सेल करा हे असं कार्यक्रम करत असतात एक टक्का लोक तर तुमच्यामुळे माझ्यामुळे शेअर मार्केटला काही एक फरक पडणार नाही एका सरांचा मला त्या दिवशी क्वेश्चन पण आला सर मी कॉल घेतला मी खाली पडणार म्हणून घेतलं ना मग मार्केट वर जातं मी वर जाणार म्हणून घेतलं ना मार्केट खाली झालं तुमची मार्केटची काही दुश्मनी आहे का तुमच्यासारखे लाखो लोक इथं ट्रेडिंग करायला बसले सो तुम तुम्ही काहीच नाही आहे मी स्वतःलाच काही नाही मी स्वतःला झिरो समजतो शेअर मार्केटमध्ये अजूनसुद्धा ओके म्हणजे माझ्या मी एंट्री घेतली मार्केटवर गेलं मी मोठी कॅपिटल विड्रॉल वी, केली मार्केट खाली पडलं सुद्धा काही फरक पडत नाही भले माझं कॅपिटल लाखामध्ये असेल सी आर मदे, करोड़ करोडमध्ये असेल तरी सुद्धा फरक पडत नाही दहा हजार करोड किंवा शंभर करोड जेव्हा मार्केटमध्ये येतील शंभर करोड म्हणतो विचार करा शंभर करोड म्हणजे किती अमाऊंट होती ती रे बाप एकावरती दहा बारा शून्य लावावे लागतील आपल्याला ला। ओके तेवढी अमाऊंट जर मार्केटमधनं विड्रॉल केली किंवा के ॲड केली तरच मार्केटला काहीतरी फरक पडेल आलं लक्षात नाहीतर तुमच्या माझ्यामुळे तुमची काय एक लॉट घेतल्यामुळे मार्केट खाली पाडणार का आणि दहा लॉट घेतल्यामुळे म्हणून का वर नेणार ना का नाही नेणार ना एवढी मोठी अमाऊंट जर कोणीतरी विड्रॉल केली किंवा के ॲड केली मार्केटमध्ये तरच मार्केटला फरक पडतो नाहीतर काही फरक पडत नाही पी सी आर रेषो बद्दल पण मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केल्या एसबीआयचा चार्ट श्र शरद सर म्हणतात एसबीआयचा चार्ट सर बघूयात आपण एसबीआयचा चार्टसुद्धा एक्सपायरी ॲड एक्सपायरीबद्दल एक्सपायरी एक्सपायरीबद्दल पण बरं सांगितलं सर आदिनाथ सर एस बी आयचा चार्ट येस सर एक दोनच मिनटं एस बी आयचा चार्ट बघूयात आपण सर हिरो झिरोसाठी किती वाजता ट्रेड करायला पाहिजे चांगला क्वेश्चन आहे सरांचासुद्धा हिरो झिरोसाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो अडीच वाजताचा टायमिंग बेटर आहे दोन चाळीस म्हणा दोन पंचेचाळीस म्हणा दोन तीस म्हणा तर त्या लेवलला तुम्ही एक हिरो झिरोचा ट्रेड टाकू शकता हिरो झिरो म्हणजे काय माहिती आहे का एक लॉट घ्यायचा आणि ते झिरो झाले पैसे असं समजायचं ओके okay, एक तर झिरोला काढायचा किंवा डबल झाल्यावरती काढायचा समजा तुम्ही एक लॉट घेतला एक लॉट गुणवले किती रुपयाला घेतला समजा वीस रुपयाला वीस पॉईंटला घेतला वीस गुणवले लॉट साईज किती आहे निफ्टीची पन्नास ओके okay, पाच दोन्ही दहा म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायचे आहेत एक हजार रुपये कम इन्व्हेस्टमेंट करायचे ओके okay, एक लॉट वीस रुपयाला विकत घेतल्यावरती तुम्ही ओके okay, किंवा पाच दहा रुपयाला घेतलं तर अजून कमी होती अमाऊंट पाचशेच रुपये गुंतवावे लागतील मग याला काढायचं कधी एक तर झिरो झालं झिरो झालं म्हणजे हे हजार रुपये गेले म्हणून सोडून द्या किंवा या वीस रुपयाचे तुम्ही हा वीस चा रुपयाचा चाळीस रुपये गेल्यावरती काढा म्हणजे या हजार रुपयाचे हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल त्याला म्हणतात एक तर डबल नाहीतर झिरो लक्षात याला आपण हिरो झिरो म्हणतात एक दिनमे पैसा डबल बरोबर की नाही असा तो ट्रेड असतो अशा पद्धतीने तो ट्रेड असतो ओके चलो अजून काय माहिती घ्यायला पाहिजे चार्ट सरांना एसबीआय मध्ये काय सांगायला पाहिजे मी एक वीकली अनालिसिस करून सांगतो तुम्हाला की मार्केट कुठं जाईल एसबीआयचं बस एवढंच हे आता सा। प्रॅक्टिस साठी मी स्टुडंट लोकांना दिले होते कसे अनालिसिस करतात काय ऑब्झर्वेशन करतात बॅचेस सुद्धा आहेत आपल्या नवीन नवीन बॅचेस चालूच होतात प्रत्येक पंधरा दिवसाला नवीन बॅच चालू होते ज्यांना शिकण्याची इच्छा असेल कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत बघा जॉईन करू शकता पाच दहा हजार रुपये शेअर मार्केटमध्ये न माहिती येतच गमावता लॉस घेता त्यापेक्षा आधी पाच दहा हजारात नॉलेज घ्या म्हणजे ते नॉलेज तरी लाईफ टाईमसाठी साठी तुमच्या कामाला येणार कुठलं पण नॉलेज बघा तुम्ही काय बोलतात त्याला कार चालवायला शिका पोहायला शिका ते नॉलेज कधीच वाया जाणार नाही आयुष्यात कधी कर ना कधी तुमच्या उपयोगाला येणार ओके रांगोळी काढायला शिका बरोबर की नाही ब्युटी पार्लर शिका मॅडम काही लेडीज असतील तर ब्युटी पार्लर शिका कधीच वाया नाही जाणार ते नॉलेज ओके जेंट्स असाल तुम्ही काय बोलतात त्याला एक्सल एम एस एक्सल कम्प्युटर शिका अजून काय शिकायचं शिका, शिका, शिका तुम्ही ड्रायविंग ड्रायविंग स्कूल शिका जे काय असं बघा वेस्ट टाईम तर जाणारच आहे टाइम पण जातो नाही पैसा पण जातो पण नॉलेज एकदा आलं आयुष्यभर आपल्यासोबत असतं ओके okay. सो so, नवीन नवीन गोष्टी जर माहीत नसतील तर शिका आलं लक्षात आणि शिकूनच करू शकता तुम्ही विदाउट नॉलेजचं तर तुम्ही काहीच नाही करू शकत ओके आज तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगतो आज जे तुम्ही काम करत असाल जे काही काम करत असाल कोणी डॉक्टर असेल कोणी इंजिनियर असेल बरोबर की नाही कोणी मेकॅनिक असेल कोणी मिस्त्री असेल ते काम तुम्ही शिकलं म्हणून तुम्ही आता करू शकता त्याच्यामुळे तुम्ही पैसे कमवताय लक्षात घ्या तुम्ही शेअर मार्केट पण तसंच आहे आधी शिकून घ्या शिकलं जमलं तर तुम्ही इकडून पैसे कमवणार न शिकता न काय करता तुमचा लॉसेसच होणार आहे हे मी कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकतो एखाद्या एखाद्या दिवशी चुकून बुकून प्रॉफिट होत असतो नशिबामुळे म्हणा तुमच्या काय जे काय म्हणायचं ते म्हणा लग बाय चान्स म्हणा काय ते पण रोज जर प्रॉफिट कमवायचं असेल तर शिकावंच लागेल समजूनच घ्यावं लागेल मार्केटला ओके चलो मला एसबीआयचा ग्राफ मध्ये बघा पाचशे साठ रुपयाला आहे सध्या सस्टेन करते मार्केट एक अपट्रेंड दिसून येतोय पूर्णपणे हा हे बघा अशा पद्धतीने आणि एका मार्केट सपोर्ट लेवलला आहे तर मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत कुठपर्यंत वर जाऊ शकतं सातशे साठ सातशे पन्नास एक कॅल्क्युले कॅल्क्युलेटेड लेवल तुम्ही लावू शकता ओके एक इंडिकेटर बघितलं तर इंडिकेटरनी पण मला एक निगेटिव्ह क्रॉसिंग दिली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माझं बघा एक टार्गेट होतं पाचशे सहाशे बत्तीस पर्यंत ओके सो ऑलरेडी माझं एक टार्गेट नियर बाय त्याने कम्प्लीट केलंच होतं बघा सहाशे सतरा सहाशे वीस पर्यंत आलतं म्हणजे नियर बाय माझं टार्गेट कम्प्लीट केलंच होतं सो मी त्याच्यातनं एक्झिट झालो हे बघा सहाशे बत्तीसचं टार्गेट होतं या दिवशी मार्केट सहाशे तीसला ला टच केलं एका दोन रुपये खालीवर मी एक्झिट करून टाकत असतो काही वांदा नाही आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत ओके अशा पद्धतीने सहाशे तीसला ला वगैरे आलं होतं इथे सो तिकडेच मी एक्झिट केली पोझिशन आता परत एकदा सपोर्ट लेवलला आहे आपल्या परत एकदा दोन्ही चान्सेस तुम्हाला दाखवतो काय होऊ शकतं ओके पण इथूनही चान्सेस जास्त आहेत की मार्केट वरत जाण्याचे ओके मार्केटची एक ट्यून असते एक मार्केटचं एक व्ह्यू असतो बघा कसा असतो आणि ते कसं कसा असायला पाहिजे सपोर्ट रजिस्टन सपोर्ट रजिस्टन सपोर्ट रजिस्टन सपोर्ट आता तो हळूहळू रजिस्टनला जाऊ शकतो हे बघा हे असं होत जाणार आहे पुढच्या भविष्यात समजलं तुम्हाला अशा पद्धतीने मार्केटचा एक व्यू असू शकतो आणि हळूहळूच ग्रोथ करतं मार्केट काय एकदम वर जात नसतं समजलं ला? ही लाईन मी अशी इनक्रीज इनक्रीज करत नेत जाईल आता ओके अशा पद्धतीने एक व्यू दिलेला आहे अशा पद्धतीचा हा एसबीआयचा चार्ट आहे चलो सॉरी सर थोडस सा लेट सांगितलं तुमचा आन्सर बट ठीक आहे चलो अनालसिस तर सांगायचा प्रयत्न केला अजून काही कमेंट्स कमेंट्स थांबायला नको लाईक पण थांबायला नको सगळ्यांनी लाईक करा सतीश सर म्हणतात सर न्यू ट्रेडर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यांना शिकून एंट्री करेल ओके चलो मी दाखवूनच देतो तुम्हाला माझा सेट माझे जे काही पीडीएफ्स आहेत तेच दाखवून देतो त्याच्यावरती शिकवतो तुम्हाला ओके चलो फ्युचर आणि ऑप्शन बघा बेसिक मिस्टेक हा सर हे स्क्रीनशॉट काढून घ्या याचा तुम्ही किंवा लिहून घ्या हे पॉइंट्स ह्या बिगिनर्स सहा लोक ही गोष्ट सहा चुका करतात ह्या सहा चुका केल्या जर अवॉइड केल्या तुम्ही तर तुम्ही जिंकलात शेअर मार्केटमधून प्रॉफिट कमवू शकता आता तुम्हीच नाही मी स्वतः सुद्धा याच्या मधल्या काय काय चुका मी स्वतः करतो ना ते तुम्हाला मी सांगतो ओके मी कुठल्या कुठल्या चुका मी स्वतः करतो किंवा तुम्हाला कोणत्या कोणत्या मी आजही ह्या चुका करतो बघा शेवटी माणूस काय आहे चुकीचा पुतळा आहे तुमचा हात धरायला मी येणार नाही माझा हात पकडायला तुम्ही येणार नाही शेवटी तुमच्या हातात असतं एंट्री घ्यायची एक्झिट घ्यायचं कधी स्टॉप लॉस लावायचा कुठपर्यंत प्रॉफिट पुकायचं तुमच्या हातात असतं सगळं ओके मी तुमचा हात पकडायला येणार नाही किंवा तुम्ही माझा हात पकडायला येणार आहे की करू नको कर असं म्हणायला सो त्याच्यामुळे ह्या सहा बिगिनर कॉमन मिस्टेक आहेत ज्या सगळ्या लोकांकडून होतात सगळ्यांकडून होतात माझ्याकडूनसुद्धा होतात मी एवढं शिकलो आहे मी सहा वर्षापासून ट्रेडिंग करतो तरीसुद्धा एकाच चूक माझ्याकडनं आजसुद्धा होते कुठली चूक होते तुम्हाला सांगतो मी ओके आणि कुठला चूक आम्ही आता करत नाही आणि कुठला चूक आम्ही करतो ते दोघंही सांगतो मी तुम्हाला बघा नॉट हॅव्हिंग ट्रेडिंग प्लॅन जे काही लोक नवीन असतात ना ते ट्रेडिंगचा प्लॅनच करत नाही सो मी हा प्लॅन करतो मी आदल्या दिवशीच अभ्यास करतो की मार्केट कुठं जाईल उद्या ओके काही लोक माझं बघत असतील ग्राफ ऑब्झर्वेशन करत असतील सो आता मी उद्याच्या पण मार्केटचा हा डब्बा लावून ठेवतो मार्केट वर जाईल खाली जाईल याला मी बॉक्स म्हणतो कॉन्सल्टेशन बॉक्स हे माझा ट्रेडिंगचा प्लॅन आहे मार्केट एवढं वर जाणार केवढं वर खाली पडणार ते ह्याचा एक माझा अॅनालिसिस असतो तेवढं मी काय करतो ह्याचा एक उद्यासाठी सुद्धा मी डब्बा लावून ठेवणार आहे की या मार्केटमध्ये असेल तर ट्रेडिंग करतो त्यालाच काय म्हणायचं मग आपण ट्रेडिंगचं प्लॅन नॉट हॅव्हिंग ट्रेडिंग प्लॅन ट्रेडिंग प्लॅन करत नाहीत लोक तर ते मी काय करतो मी करतो ते ट्रेडिंगचा प्लॅन मी करतो मी इथं जिंकलेला आहो मी हे मी केल्याशिवाय ट्रेडिंगचा प्लॅन केल्याशिवाय मी एंट्री घेतच नाही सो ही चूक मी करत नाही आता आलं लक्षात लोक करतात मी करत नाही त्याच्यानंतर ने नेक्स्ट चूक अशी आहे ती म्हणजे ओवर ट्रेडिंग एक ट्रेडमध्ये प्रॉफिट कमवला दुसरा ट्रेड तिसरा ट्रेड चौथा ट्रेड, ट्रेड गरजच नाही तुम्हाला लाख आपली लालच काय संपणारी नाही आपली भूक काही संपणारी नाही एका दिवशी लाख रुपये जरी प्रॉफिट आला ना तरी सुद्धा तुम्ही ट्रेड करत जाणार त्याच्यामुळे ही चूक कधीच करू नका ओवर ट्रेडिंग म्हणतात त्याला मी पण शक्यतो अवॉइड करतो एक किंवा दोनच ट्रेड घेतो मी दोनच ट्रेड घेतो जास्त ट्रेड करत नाही टू मॅक्स एक किंवा दोन ट्रेडमध्ये चांगला प्रॉफिट होतो मी बुक करून टाकतो त्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग ही लोक चूक करतात सगळे चूक करतात मी करत नाही सो मी इथे सुद्धा जिंकलेलो आहो ओके त्याच्यानंतर इमोशनल ट्रेडिंग ओके इमोशनल ट्रेडिंग म्हणजे काय अरे आज काहीतरी न्यूज आली आज काहीतरी अजून काहीतरी झालं अजून काहीतरी आहे मोदींनी सांगितलं न्यूजमध्ये सांगितलं अडानी पडणार आहे हे हो वाढणार आहे ते वाढणार आहे त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका इमोशनल त्या न्यूजवाल्यांचं कामच आहे छोटंसं जरी नाही का हत्तीचं पिल्लो आलं तरी हत्ती आलं हत्ती मुंगी काही जरी झालं तर छोट्याला मोठं करून सांगायचं न्यूज वाल्यांचं काम असतं सो न्यूज बेसवरती इमोशनल ट्रेड होऊन घरदार विकून पैसे नका टाकू त्या शेअर मार्केटमध्ये समजून घ्या शिकून घ्या ओके okay? किंवा बॉसने शिवाय दिला मग आता इकडून लाख रुपयाचं प्रॉफिट काढतो आज एक्सपायरी आहे डबल पैसे करतो असं इमोशन नकाच आणू शेअर मार्केटमध्ये आलं तुमच्या बॉसनी तुम्हाला काम दिलं महिन्याभराचं काम तुम्ही एका दिवसात कंप्लीट केलं म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला डबल पेमेंट देऊन काही घरी बसवणार नाही सुट्ट्या देणार नाही तुमचा बॉस आला की नाही लक्षात तसं रोज शेअर मार्केट एक वाहत्या पाण्याची वाहत्या पैशांची नदी आहे नदी काय अख्खा समुद्र आहे पैशांचा समुद्र आहे शेअर मार्केट म्हणजे तुम्हाला जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे बरोबर की नाही एक ग्लास भरून एक मग भरून एक टाकी भरून एक बाल्टी भरून जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढेच काढायचा प्रयत्न करा तुम्ही म्हणलं अख्खा ड्रम लावतो ड्रम भरून काढतो तो ड्रम पण वाहून जातो तुम्ही पण वाहून जाता शेअर मार्केटच्या नदीमध्ये मा शे पैशांच्या प्रॉफिटमध्ये सो so, ही गोष्ट इमोशनली पण कधीच ट्रेड करायची नाही लालच लालच तर ठेवूच नका स्टार्टिंगला तुम्हाला जेवढे पाचशे रुपये जरी मिळाले तरी खूप आहेत पाचशे रुपयांनी सुरुवात केली ना तुम्ही पाचशे रुपये प्रॉफिट खूप मोठं प्रॉफिट कमवत आहे हो तुम्ही आलं लक्षात हॅव्हिंग नो पेशन्स पेशन्स नावाची गोष्ट ही अजून माझ्यात पण आलेली नाही आहे कारण की मी पण तुमच्यासारखाच यंगस्टर आहे माझं काय असं पन्नास साठ वर्ष वय झालं आणि मी आता हा सगळं निवांत आहे माझं सगळं सेट आहे असं नाही आहे पेशन्स पेशन्स नावाची गोष्ट माझ्यात पण आत्ता नाही आहे तुमच्यासारखं मलाही वाटते आत्ताच्या आत्ता प्रॉफिट झालं पाहिजे आत्ताच्या आत्ता झाला पाहिजे जा, मॅक्स टू मॅक्स माझा मी एक ट्रेड करतो तीस मिनटामध्ये तीस मिनटाच्या आत मला प्रॉफिट निघूनच येतो जर नाही आलं तर मी स्वतः एक्झिट करतो आणि बंद करून टाकतो का असं करतो मी कारण पेशन्स नाही आहेत माझ्यात काही काही लोक सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष वाढ बघतात प्रॉफिट येण्यासाठी दहा वर्ष कशाला म्हणतात दहा वर्ष सो मी तेवढा वेळ नाही देऊ शकत म्हणून ही पेशन्स नावाची गोष्ट जे ही जरा माझ्याकडून चुकते माझ्याकडून माझ्यात पण एवढे पेशन्स नाही आले ओके लॉसमध्ये असो किंवा बघा स्टॉप लॉस हिट झाला आणि तुम्ही थांबताय स्टॉप लॉस इकडे हिट झाला या एल हिट झाला तुमचा लॉस हजार रुपये घ्यायचा होता तुमचा हा लॉस हजार रुपये किंवा बाराशे रुपये लॉस झाला आणि तरी तुम्ही म्हणता नाही नाही ना? आता कवर होईल आता कवर होईल असं म्हणून थांबत गेले तर हे तुम्ही चूक करताय तुम्ही एक्स्ट्राचे पेशन्स ठेवतात इकडे पेशन्स ठेवायची गरज नाही हां प्रॉफिट पण होणार आहे प्रॉफिट दोन हजाराचं प्रॉफिट आहे दोन हजाराचा प्रॉफिट झाला आहे तुम्हाला आणि तुम्ही तरी म्हणता तुम्ही नाही आता तीन होतील आता चार होतील अशी वाट बघत बसले ते सुद्धा पेशन्स म्हणता येणार नाही ते सुद्धा तुमची लालच आहे पेशन्स कुठं पाहिजे एक तर स्टॉप लॉस हिट होऊ द्या किंवा टार्गेट होऊ द्या ओके okay, या दोघांपैकी एक हिट होईसपर्यंत थांबणं म्हणजे तुमचं पेशन्स आहे त्याच्या वरच करणं म्हणजे ते लॉसच आहे तुमचा रिस्क मॅनेजमेंट आपण काही सगळे महाराजे राजाच्या घरचे नाहीये की करोडो रुपये शेअर मार्केटमध्ये घालवले तरी पण लाख रुपये घालवले तरी पण आपल्याकडे अजून ट्रेडिंगसाठी किंमत येईल बॅलेन्स येईल इकडून तिकडून ऍडजस्ट करतो लोन काढतो काय की करतो क्रेडिट कार्डवरनं घेतो उसने मागतो पप्पांकडून घेतो भावाकडून घेतो असं करून ट्रेडिंग होत नाही मित्रांनो स्वतः एक जॉब करा फिक्स इन्कम कमवा तिकडून येणारे पैसे इकडं गमवा डायरेक्ट तोंडावरती बोलतो गमवा चार सहा महिने लॉस होतील गमवाल तुम्ही छोटे मोठे लॉस होतील छोटे मोठे प्रॉफिट होतील त्याच्यातून जे शिकायला मिळेल अफाट शिकायला मिळेल खूप काही गोष्टी शिकायला मिळतील आणि तरच तुम्ही शिकू शकता नाहीतर घेतलं लोननी पैसे घेतली कर्जानी पैसे घेतले उसने पैसे आणि शेअर मार्केट करतो होणार नाही बिलकुल सो ती एक गोष्ट तुम्ही अवॉइड करायला पाहिजे रिस्क जी आहे खूप कमी ठेवा रिस्क बघा आयुष्य खूप मोठं आहे आणि शेअर मार्केट पण आयुष्यभर चालणार आहे तुम्ही आजच लाख रुपये गमून बसले तर उपयोग नाही ना त्याला बरोबर की नाही सो असा विचार करा की दहा हजार रुपयेसुद्धा तुमचे सहा महिने चालले पाहिजे एक वर्षभर चालले पाहिजे तुमचे सहा महिने प्रॉफिट हो लॉस हो इक्वल इक्वल निघा तुम्ही काही हरकत नाही पण तुम्हाला सांगितलं तसं ह्या पाच चुका मी टाळतो ह्या पाच ह्या पाचपैकी माझ्याकडून कुठली एक, एक एक्स्ट्राची चूक होत नाही ओके ह्या चुका में मी टाळतो म्हणून मी प्रॉफिट कमवतो लालच पण करणं आजकाल मी सोडून दिलंय पण कधी कधी येते माझ्या मत पण मनात लालच येते पेशन्स नावाची गोष्ट ही माझ्यात पण आजपर्यंत तेवढे आले नाही आहेत पेशन्स हळूहळू बघू आता पुढच्या भविष्यात मेडिटेशन करणं म्हणा मोठ्या लोकांची सल्ले घेणं म्हणा अजून आडवट मी स्वतःही अजूनही मला जर एखादं वाटलं ना यूट्यूबवरचा चॅनलवाला एखादा चांगला आहे किंवा अजून एखादा माझ्या नियर बाय एखादा चांगला क्लासवाला आहे मी स्वतः जातो त्यांची दहा पंधरा हजार वीस हजार जे काही फीस आहे मी स्वतः पे करतो आणि मी स्वतःसुद्धा टाईम काढून त्या गोष्टी शिकतो जर मला एखादी गोष्ट आवडली तर ओके okay? आवडत नसेल तर मी त्यांच्या भानगडीत पडत नाही जे शिकलो त्याची पुन्हा पुन्हा टेस्ट करतो पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतो आणि okay? ते मी शिकत असतो ओके त्याच्यामुळे तुम्हालाही त्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेच्या आहेत ओके okay? चलो याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही ह्या चुका तुम्हाला टाळायच्यात ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यापासून कोणीही आडू शकत नाही तुम्ही सुद्धा एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकता ओके याचं वाटलंच तर स्क्रीनशॉट मारून मी पोस्ट पण करू नये ओके okay, चलो खूप खूप धन्यवाद थँक्यू स्टॉप करूयात आपलं सेशन कसं वाटलं सेशन तुम्ही मला कमेंट्स करू शकता आणि आपण स्टॉप केलं तरी चालेल स्टॉप करून देऊ शकतो आपण ओके okay, कुणाकुणाला वाटतं काय करायला पाहिजे अजून आपण चलो कुणी आहेत लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कमेंट्स करा कसं वाटलं सेशन आशिष वास्कर सर म्हणतात क्रूड ची पण लेवल सांगा सर क्रूड ची आजची ची लेवल सांगतोय मी आत्ता जर चालू आहे आत्ता बघा किती वाजलेत ओके आज बघा आपल्या इंडियन मार्केटला सुट्टी आहे पण क्रूड ऑइल कसं वर्ल्ड वॉर चालू आहे ना पूर्ण पूर्ण आउट ऑफ कंट्री पूर्ण देशात चालतं सो क्रूड ऑइलमध्ये सुद्धा मी तुम्हाला लेवल सांगायचा प्रयत्न करेल ओके आजचं चालू मार्केटचं क्रूड ऑइलचं बोलतोय मी बघा ओपन झालं चांगला फॉल दिलाय थोडासा मोठा ग्राफ घ्यावा लागतो दोन तासाचा याच्यामध्ये एक सपोर्टिंग लेवल आहे बघा इथे एकसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किंवा ही ऐंशी ची एक सपोर्टिंग लेवल आहे आपली इथे बरोबर या लेवलपर्यंत तुम्ही थांबू शकता इकडून एक परत एक रिव्हर्सलचे चान्सेस वाटत आहेत मला मार्केट परत एकदा वर जाईल एक असा एक, एक ट्रॅंगलचा पॅटर्न बनवतो इथे लक्षात घेऊयात आणि क्रूडची मी एंट्री कशा पद्धतीने असू शकते ते पण सांगायचा प्रयत्न करतो क्रूड ऑइल चालू आहे आज मार्केट क्रूड ऑइलचं कुणाला सगळ्यांना माहिती आहे आज शेअर मार्केटला सुट्टी बंद आहे मार्केट पण क्रूड ऑइलची पोझिशन चालू आहे का चालू आहे तर ते आपलं क्रूड ऑइल म्हणजे आपलं गुरु नानक जयंती ही जी आहे गोष्ट आपल्या इंडियापुरती मर्यादित आहे ना गुरु नानक जयंती इंडियापुरती मर्यादित आहे तर आउट ऑफ कंट्रीला त्याचा काय इफेक्ट पडतो काही नाही सो so, त्याच्यामुळे मार्केटला आपले इंडियन मार्केट बंद आहेत पण वर्ल्ड मार्केट क्रूड ऑइलची आज सुद्धा चालू आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता पण शिकून करा जमत असेल सो सो माझं परत एक व्ह्यू आहे मार्केट परत रिव्हर्सल वर जाण्याचे चान्सेस आहेत एकोणीस सहा हजार सहाशे पर्यंत एक रिव्हर्सल येऊ शकतो सहा हजार ॲटलीस्ट चारशेपर्यंत रिव्हर्सल येऊ शकतो आत्ताचं मार्केट थोडंसं फॉल दिलं ओके किंवा एक फायनल सपोर्ट आहे सहा हजारापर्यंत तिथपर्यंत मार्केट पडू सुद्धा शकतं ओके okay, दोन्ही व्ह्यू सांगायचे असतात दोन्ही लेवल्स महत्त्वाच्या असतात सो अशा पद्धतीने एक रजिस्टन लेवल आणि खालची एक सपोर्ट लेवल ओके okay, थोडंसं मोठे व्ह्यू दिलेत मी मोठे म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट आहे बघा सहा हजार दोनशेचा सपोर्ट आहे आणि त्याच्यावरती मार्केट जाऊ शकता असं म्हणलं तरी चालेल ओके okay, आज शंभर पॉइट जवळ जवळपास काय पडलेलं क्रूड ऑइलचे पोजिशन पडलेले आहे क्रूड ऑइल पडलेलं आहे शंभर पॉईंटनी सो अशा पद्धतीचा हा व्ह्यू माझा तयार झालेला आहे लेवल्स तयार झालेला आहे चलो खूप खूप धन्यवाद मित्रांनो वेळातला वेळ काढून तुम्ही लाईव्ह सेशन जॉईन केलं आपलं खूप चांगलं वाटलं मला सगळ्यांनी लाईकसुद्धा केलेले आहेत ला क्वेश्चनसुद्धा विचारलेले आहेत सो खूप खूप धन्यवाद आपण आपलं लेक्चर आज थांबायचा थांबवायचा प्रयत्न करूयात ओके खूप खूप धन्यवाद चलो लाईक करा सगळ्यांनी उद्या सकाळी भेटूयात नऊ ते अकरा लाईव्ह सेशनला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर थँक्यू वेलकम वेलकम खूप खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू गाईज बरं वाटलं सेशन घेऊ थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू स्टॉप करूयात आपलं सेशन